तुम्ही पाहताय साम टीव्ही वर्ल्ड न्यूज मध्ये जगभरातल्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक ब्रेकिंग न्यूज येते। नाशिक मध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा रुग्णालयामध्ये गोंधळ पाहायला मिळाला आहे। रुग्णालयाच्या काचा फोडत शिवीगाळ केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। तर काय रुग्णालयामध्ये घुसवून तोडफोड करण्यात आली आहे, महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील हा प्रकार आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आणि ही दृश्य आपण बघू शकताय, एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्ही वर आपण बघू शकताय कशा पद्धतीने नगरसेविकेच्या पतीने ही तोडफोड केली। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी अभिजित सोनवणे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोनलाईन वरून। अभिजित, काय सांगाल, हा नेमका प्रकार काय आहे? परा खर तर ही काही वेळापूर्वीची ही घटना आहे। नाशिकच्या बिटको रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जातात आणि त्या ठिकाणी बिटको रुग्णालयामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याचं, त्याच पद्धतीने रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकाच्या पतीने थेट आपली इनोव्हा कार जी आहे ती त्या बिटको रुग्णालयाच्या गेटवर धडकवली आणि त्या ठिकाणी तोडफोड केलेली आहे। प्रचंड काचांचा खच जो आहे तो बिटको रुग्णालयाच्या या संपूर्ण गेटच्या परिसरामध्ये एंट्रान्सला त्या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आता पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी जी आहे पोलिसांकडून आता सुरू करण्यात आली आहे। मात्र अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण भाजप नगरसेवकाच्या पतीनेच अशा पद्धतीने त्या ठिकाणी थेट एखाद्या अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेच्या पतीनं हा पराक्रम केला आहे आणि पोलीस आता याचा तपास करणार आहे।